नमस्कार, किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 94वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय. तर मृत्यूपत्र या विषयाबद्दल आपल्याला सर्वांनाच थोडीफार माहिती असते. मृत्यूपत्र म्हणजे एखादं इच्छापत्र आपण म्हणतो की एखादी व्यक्ती तिच्या मृत्यूनंतर तिची मालमत्ता आहे, तिची वाटणी कोणामध्ये व्हावी याचं एक इच्छापत्र करून ठेवते, त्याला आपण मृत्यूपत्र असं म्हणतो. आजच्या काळामध्ये आपण पाहतो की मृत्यूपत्र हा विषय आहे, हा मृत्यूपत्र हा विषय आपल्या सर्वांच्या ओळखीचा विषय आहे, अगदीच अनोळखी विषय असं नाही आहे. पण आज जशी आपण मृत्यूपत्र बनवतो तशी मृत्यूपत्र ही मध्ययुगीन कालखंडामध्ये बनत होती का, हा संशोधनाचा विषय आहे. त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंडामध्ये जे आपण म्हणतो की मृत्यूपत्र बनवण्यामध्ये वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या किंवा वेगवेगळ्या ज्या समस्या होत्या किंवा मृत्यूपत्र बनवण्यामध्ये ज्या गुंतागुंती होत्या मध्ययुगीन कालखंडामध्ये, त्या आजच्या काळापेक्षा वेगळ्या होत्या. त्याचं कारण, काळ कधीच सारखा नसतो. एखादी गोष्ट सारखी असते, एखादी प्रथा परंपरा सारखी असते, रीतिरिवाज सारखा असतो, पण काळ बदललेला असतो आणि बदलत्या काळानुसार त्या गोष्टीचे अर्थ पण बदललेले असतात. तर आपण आजच्या काळामध्ये समजून घेणार आहोत की मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्याला आपण मृत्यूपत्र म्हणतो ते मृत्यूपत्र हे कोणत्या स्वरूपामध्ये होतं आणि त्याच्या अडचणी किंवा गुंतागुंती काय होत्या. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. मध्ययुगीन कालखंडामध्ये मृत्यूपत्राचे सर्वसाधारणपणे 3 प्रकार पडत असत माझ्या मते, माझ्या अभ्यासाप्रमाणे. एक वैयक्तिक मृत्यूपत्र, दुसरं जे मृत्यूपत्र असते ते आपण म्हणतो की वतनाच्या संदर्भात जे मृत्यूपत्र असेल ते, तिसरं जे मृत्यूपत्र आहे ते राजकीय मृत्यूपत्र. आता ह्या हे 3 भाग आहेत, हे 3 भाग समजून घ्यायच्या आधी मगाशी मी म्हटलं तसं की मध्ययुगीन कालखंडामध्ये हे मृत्यूपत्र किती गुंतागुंतीचं होतं हे थोडंसं आपण समजून घेऊयात. मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याकडे लक्षात येतं आपल्याला सहज की बहुपत्नीत्वाची प्रथा होती. ज्या व्यक्तीला सहज 2 स्त्रिया सांभाळता येऊ शकतात किंवा 2पेक्षा जास्त स्त्रिया सांभाळता येऊ शकतात ती व्यक्ती बहुपत्नीत्व करू शकत होती, एकापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न करू शकत होती. ते मानाचं लक्षण पण मानलं जाईल. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एका स्त्रीपासून 2-3 मुलं असतात आणि त्याला 2-4 स्त्रिया असतात तर त्यांच्यापासून पण 2-4 मुलं असतात, तर ही झाली औरस मुलं. आता त्याच्यानंतर या व्यक्तीने जर अंगवस्त्र ठेवलं असेल तर अंगवस्त्र म्हणजे एखादी शरीर सुख भोगण्यासाठी ठेवलेली गरजेची स्त्री असं आपण म्हणू शकतो. त्या काळामध्ये अंगवस्त्र ठेवण्याची प्रथा होती आणि अंगवस्त्र ठेवणं हे मानाचं मानलं जात असे. भले घरामध्ये 4 बायका असतील तर अजून एक स्त्री मी अंगवस्त्र म्हणून घरामध्ये आणून ठेवू शकत असे. त्या काळामध्ये आपण पाहिलं की मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण कुणबीन म्हणजे काय, तर तिथे बाजारातून लोक जाऊन सर्रास एक कुणबीन विकत घेऊन येत असत. कुणबीन विकत घेणं हे आत्ता आपण मेथीची भाजी विकत घेतो तेवढा सोपा प्रकार होता, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे. आणि कुणबीन विकत आणणं हे पण मानाचं लक्षण मानलं जात असे. कुणबीन ही प्रत्येक वेळेला घरकामासाठीच आणली जात असे असं नाही. एखादी जर स्त्री सुंदर असेल आणि उच्च जातीतली असेल जिच्यामुळे घरामध्ये काही विटाळा होत नाही असं कोणाला वाटत असेल, तर त्या स्त्रीला शरीर सुखासाठी म्हणून पण काही लोक ती स्त्री विकत घेऊन येत असत स्वतःच्या घरी. अशा भरपूर स्त्रियांची खरेदी विक्री चालत असे. तर ह्या ज्या स्त्रिया असत, या स्त्रिया आपण अंगवस्त्र म्हणतो किंवा कुणबिनी म्हणतो, सर्वसामान्य माणसांना सहज शक्य होत असे. यांना ज्यांच्याकडे पैसे आहेत, सर्वसामान्य म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला सहज शक्य होतं असं एखादी स्त्री विकत घेणं आणि ती स्त्री सुखासाठी घरामध्ये आणून ठेवणं. त्याच्यानंतर पुढं जे काही राजे महाराजे असत, ते राजे महाराजे तर एकापेक्षा जास्त नाटकशाळा बाळगत असत आणि राजे महाराजांनी नाही करायचे तर कोणी शोक करायचे अशी त्या काळामध्ये धारणा होती. तर आज जर आपल्याला चुकीचं वाटू शकत असतील या गोष्टी, नाटकशाळा वगैरे, पण त्या काळामध्ये या सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या गोष्टी होत्या. त्याचबरोबर अनेक प्रकारची व्यसनं होती, ती व्यसनं पण आपल्या समाजामध्ये लोक करत असत महाराष्ट्रामध्ये. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने नाही करायची तर कोणी व्यसनं करायची, ही अशी एक त्याच्यामागे मानसिकता होती. जो राजा आहे त्याने नाही छंद करायचे तर कोणी करायचे. तर बहुतेक राजा आपण बघतो की गांजा ओढत असत त्या काळामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुळातील काही अपवाद वगळले आपण सामान्य, तर बहुतेक राजांना व्यसनं असत. वतनदार जे असत ते वतनदार पण व्यसनी असत कुठल्या ना कुठल्या प्रकारे. आपण जर मुघल बादशाह बघितलं तर ते व्यसनीच होते अकबर सोडलं तर सगळेजण. अकबर बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की त्याचं डोकं ताळ्यावर होतं बऱ्याच ठिकाणी, परंतु बाकीचे जे लोक होते ते व्यसनाच्या अधीन झाले होते. नंतर जाऊन अकबर आणि औरंगजेब वगळता बाकीच्या लोकांनी व्यसनं केली नाहीत असं नाही, ते व्यसनंच केली त्यांनी फक्त, बाकी काही केलं नाही मुघल राजवटीमध्ये.
इतरही जे बादशाह होते किंवा इतरही जे हिंदू राजे होते, त्या हिंदू राजांमध्ये पण व्यसनं करण्याचं त्यांना काही वावडं नव्हतं. त्याचं कारण राजांनी व्यसनं करणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात असे. तर गांजा तर प्रत्येकजण ओढतच असे त्या काळी, बाकी काय केलं नाही केलं तरी पण. तर ही जी अशा प्रकारची जी व्यसनं आहेत ती व्यसनं प्रतिष्ठेची लक्षण मानलं जात. तसंच नाटकशाळा ठेवणं, एकापेक्षा जास्त स्त्रिया ठेवणं हे राजांसाठी प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात असेल. त्याचबरोबर आपण म्हणतो की इतरही जे अंगवस्त्र किंवा कुणबीन म्हणून लोक स्त्रिया ठेवत असत तेही प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात असेल. ह्या स्त्रियांपासून जी संतती होत असे, ही संतती होती ही अधिकृत अनवरत संतती होती. मी काय म्हणतो बघा, की एका माणसाने लग्नाच्या 4 बायका ठेवल्या, एकापेक्षा जास्त लग्न केलं, अधिकृत लग्नाच्या त्याच्या 4 बायका आहेत, त्याच्यापासून त्याला जी संतती झाली ती अधिकृत संतती झाली, अधिकृत औरस संतती. आणि त्या माणसाने अजून परत 2 बायका ठेवल्या, एक अंगवस्त्र ठेवली आणि एक कुणबीन ठेवली, तर तिच्यापासून त्याला जर काही संतती झाली तर ती अधिकृत अनावरस संतती झाली. मग अनैतिक संतती कोणाला म्हणायचं असा जो विषय येतो, किंवा अनधिकृत अनावरस संतती कोणाला म्हणायचं, तर हे सगळे शौक करून पण लोकांचं मन भरत नसे. लोक एवढं सगळं करून पण परत अनैतिक संबंध ठेवत असत. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघे असत, फक्त पुरुषच अनैतिक संबंध ठेवत असत असं नाही, स्त्रिया पण अनैतिक संबंध ठेवत असतात. त्याची कारणं काही वेगळी असेल, स्त्रिया का अनैतिक संबंध ठेवत असतात त्याची, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही, तो आता विषय नाही आपला. पण स्त्री आणि पुरुष दोघंही अनैतिक संबंध ठेवत असत आणि या अनैतिक संबंधामधून जी संतती निर्माण होत असते ती संतती मात्र आपण म्हणू शकतो की अनधिकृत अनावरत संतती मानली जात असे, किंवा अनैतिक संतती तिला म्हटलं जात असे. तिला फारसे हक्क नसत संततीमध्ये. तर जी तुम्ही दासी ठेवलेली आहे, जी अंगवस्त्र ठेवलेली आहे, जी स्त्री ठेवलेली आहे, कुणबीन ठेवली आहे, तिच्यापासून जर तुम्हाला पुत्रप्राप्ती झाली किंवा मुलं झाली तर त्यांना फर्जंद म्हणत असत, जो फारसी भाषेमधला शब्द आहे तो वापरला जात असे त्यांना त्या काळामध्ये. आणि काहीतरी तरी त्यांना कुठे ना कुठेतरी हक्काची गुंजाईश असे, शक्यता असे वाटणीमध्ये. पण हे अनैतिक संबंध ठेवलेले जे व्यक्ती आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची वाटणीमध्ये हक्क मिळत नसत, किंवा अडथळे येत असत भरपूर वेळा ते हक्क मिळवण्यासाठी. त्यात जर आईने अनैतिक संबंध ठेवले असतील तर मग अजूनच अडचणीची गोष्ट होत असते ती. तर हे अशा प्रकारे ज्या वेळेला एका पुरुषाला तुम्ही गृहित धरा, विचार करा की लग्नाच्या बायकोपासून 4 औरस मुलं, त्यानंतर त्याने ज्या दासी ठेवल्या, कुणबिनी ठेवल्या, त्यानंतर अंगवस्त्र ठेवली, नाटकशाळा ठेवल्या, त्याच्यापासून 4 अनावरस आणि अधिकृत संतती, आणि एवढं करून त्याने अजून अनैतिक संबंध ठेवले, त्याच्यातून झालेल्या त्याला परत 4 अनैतिक संतती. आता ह्या सगळ्यांना वाटणी मिळावी कशी काय? तर हा जो प्रश्न निर्माण होत असे हा प्रश्न सर्वसामान्य कुणब्यापासून ते राजापर्यंत सर्वांनाच निर्माण होत असे. कारण सर्वजण अशा प्रकारचे संबंध ठेवत असत. ज्याला ते संबंध ठेवता येणं शक्य आहे तो माणूस ते संबंध ठेवत असे, त्यामध्ये कुठलीही आनाकानी करत नसे. त्याच्यामुळे हे प्रश्न जे होतात हे प्रश्न सर्वसामान्य एखाद्या कुणब्याची वाटणी करायची आपल्याला, तिथपासून ते एका मोठमोठ्या राजापर्यंत पण हे प्रश्न आपल्याला सर्वमान्य किंवा सर्वसामान्य प्रश्न दिसतात, की वाटणीच्या वेळेला हे प्रश्न उपस्थित होत असत. वाटणी करणं हे फार त्यावेळेला गुंतागुंतीचं होऊन जाईल. कारण औरस संततीला किती द्यायचं, अधिकृत अनावरत संततीला किती द्यायचं, त्यानंतर अनैतिक संततीने मागितलं त्याला द्यायचं का नाही द्यायचं, त्याच्यामुळे मृत्यूपत्र हे फारच किचकटीचं काम होतं त्या कालावधीमध्ये. वैयक्तिक पातळीवर लोक मृत्यूपत्र करत असत. आता आपण हे काय झालं की आपण गुंतागुंत समजून घेतली यातली, की मृत्यूपत्र का गुंतागुंतीचं होत असेल आणि अशा प्रकारच्या गुंतागुंतीमुळेच पुढं जाऊन मारामाऱ्या होत असत, हाणामाऱ्या होत असत, प्रसंगी खून पडत असत प्रॉपर्टीवरून, आणि कोणी कोणाला बदत नसे. ज्या माणसाला बळ प्राप्त होत असे तो कुठल्या तरी राजाच्या दरबारामध्ये जात असे, त्याला तिथे थोडंसं सैनिकी शिक्षण मिळत असे, त्याला एखादं पद मिळत असे, चुकून माकून त्याला मोठं पद मिळालं तर तो बाकीच्या लोकांना बळा आपल्या पदाच्या बळावर किंवा बादशाशी ओळख आहे त्याच्या बळावर दाबायचा प्रयत्न करत असे, संपत्तीमध्ये मोठा वाटा मिळवण्यासाठी. हे अशा पद्धतीचे आपण जे म्हणतो ते अशा पद्धतीचे आपल्याला वाटणीचे कलह महाराष्ट्रामध्ये नेहमीच झालेले दिसून येतात. या कलहामध्ये प्रसंगी 2-3 पिढ्यांचा पण जीव जात असे. फक्त एकाच पिढीमध्ये हा कलह झाला आणि त्यातले 2-3 मुर्दे पडले असं नाही होत असे. पुढच्या 2-4 पिढ्या या गोष्टी चालत असत. त्याच्यामध्ये जर वतन हा फॅक्टर ॲड झाला तर मग त्याची क्रूरता आणि भयानकता तर भयानक वाढत असे आणि त्याचं एक दुष्टचक्रच निर्माण होत असे, जे संपता संपत नसे पुढच्या 10 पिढ्या कोणीतरी राजा येऊन त्यांच्यामध्ये मध्यस्थी करत नाही तोपर्यंत. जे एका मृत्यूपत्रामुळं हे जे आपण म्हणतो की चालू झालेलं आहे हे जे दुष्टचक्र वाटणीचं ते संपत नसे काही केलं तरी, पण सूडचक्र म्हणतो आपण त्याला, ते संपत नसे. आणि हे आपण बघतो की महाभारतापासून चालू आहे, की दुर्योधनाने सुईच्या एका आग्रहावर मावेल एवढी जमीन द्यायला पण नकार दिला. तर जिथं लोक सुईच्या आग्रहावर मावेल एवढी जमीन पण सोडत नाही तिथं जर तुम्हाला वंशपरंपरागत रीतीने असणारं चालणारं जर 1000 एकर जमिनीचं वतन असेल तर ते कोणी कशाला सोडेल? जीव गेला तरी माणसं ते वतन सोडायचे नाहीत. त्याच्यामुळे पुष्कळच क्रूर गोष्टी आपण ज्याला म्हणतो अत्याचार, छळ,
अन्याय गोरगरिबांवर किंवा दुर्बलांवर, स्त्रियांवर, मुलांवर अशा करणाऱ्या पुष्कळ गोष्टी या मृत्यूपत्रांमुळे घडत असत. मृत्यूपत्र ही जी होत असत ती बऱ्याचदा समजुतीने वाद मिटवण्याऐवजी त्या वादामध्ये तेलच होतच असत. की 10 मुलं असतील एखाद्या माणसाला, तर 10 मुलातल्या 1 मुलाला तरी ते मृत्यूपत्र अमान्य होत असे. तो एकतर वेगळा मार्ग धरत असे, नाहीतर बाकीच्या 9 जणांवर कसा सुडूक व्हायचा ते बघत असे. अशा रीतीने जी चालू होत असे सुरचक्र, ते सुरचक्र कधी थांबत नसे. तर हे झालं की मृत्यूपत्रातल्या गुंतागुंती आणि त्याच्यामुळे निर्माण होणारं सुरचक्र. आता आपण जे मृत्यूपत्रांचे प्रकार पाहिले होते की पहिला जो प्रकार होता तो वैयक्तिक मृत्यूपत्र. वैयक्तिक मृत्यूपत्र म्हणजे काय, की हे त्याच्या कुटुंबापुरतं मर्यादित आहे आणि कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी मान्य केलेलं आहे, किंवा फार जरी काही कलह झाला तरी तो त्या कुटुंबापुरताच मर्यादित राहत असे, कुटुंबाच्या बाहेर कोणाला त्याची तोशीच लागत नसे, याला आपण वैयक्तिक मृत्यूपत्र म्हणतो. त्याच्यानंतर मी म्हटलं की वतन मृत्यूपत्र. हे वतन मृत्यूपत्र काय, की मोठमोठे वतनदार असत, त्यांच्याकडे मोठमोठी वतनं असत आणि त्याच्यामध्ये ही वतनं वंशपरंपरागत असत. पण ज्ञानबाची मेक अशी होती की वंश जरी वतन जरी वंशपरंपरागत असलं तरी ते थोरल्या मुलालाच मिळत असे. ते त्या जर वतनदाराला 10 मुलं असतील तर फक्त थोरल्या मुलालाच वतन मिळत असे, वतनाचे सगळे हक्क मिळत असत, जमीन त्याच्या नावावर होत असे, बाकीच्या 9 जणांनी काय करायचं. आणि त्याच्यामध्ये पण थोरला मुलगा जर नाकारता निघाला किंवा तो स्वभावाने थोडा निरागस निघाला, मऊ निघाला आणि कर्तृत्ववान निघाला नाही, त्याला त्याचे कर्तृत्व करणं जमेना तेवढं, पण बाकीचे 2-3 आहेत ते कर्तृत्ववान निघाले किंवा महत्त्वाकांक्षी निघाले किंवा मत्सरी निघाले, दीर्घद्वेषी निघाले, तर मग मात्र जे सूरचक्र चालू होईल की त्या थोरल्या मुलाला बाजूला सारण्यासाठी, की ते प्रसंगी त्याची हत्या केली जाईल, मग त्याच्या बाजूने कोणतरी 2-4 लोक असत ते येत परत ज्याने हत्या केली त्या भावांवर सूड उगवत असत. ही अशी सूरचक्राच्या कहाण्या आपण शिवकालीन वतनदारीची दुष्टचक्र आपल्या मालिकेमध्ये पुष्कळ आपण व्हिडिओ बनवले याच्यावर, त्यामुळे इथे काही बोलत नाही. एक किती भयानक प्रकार होता आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण तो व्हिडिओ पाहू शकता. तर इथे आपण जे म्हणतो की ही जी माहिती आहे, ही जी माहिती आपल्याला वतनदारीच्या दुष्टचक्राबद्दल मिळते, की वतन हा फॅक्टर जेव्हा मृत्यूपत्रामध्ये ॲड होत असे त्यावेळेला कोणीच माघार घेत नसे. कारण वतन जे असे ते वतन फक्त वंशपरंपरेने मिळणारं उत्पन्नाचं साधन नव्हतं, तर समाजामध्ये प्रतिष्ठेचं पण साधन होतं. त्यामुळे मागाशी आपण जे म्हटलं की पहिला प्रकार, की ज्याला वैयक्तिक आपण मृत्यूपत्र म्हणतो, ते कुटुंबामध्ये तो विषय निपटत असे आज नाही उद्या, किंवा कुटुंबामध्ये 1-2 जणांचे खून पडत असत, पण वतनदारांमध्ये जर दुष्टचक्र चालू झालं वतनावरून आणि त्याच्यामध्ये अजून तिसरा कोणी उपटला त्या वतनावर डोळा ठेवण्यासाठी, की 2 भाऊ भांडतायत, दोघांना पण वतन मिळेना, तर मी ते वतन माझ्या नावाने करायला बघतो, किंवा मी त्या वतनातली गावं माझ्या वतनाला जोडायला बघतो, असा कोणी तिसरा बोका उपटला, या दोन बोक्यांच्या भांडणामध्ये जर तिसरा माकड उपटला कोणी लोण्याचा गोळा खायला, मग तर त्याची विचारता सोय नाही. की वर्षानुवर्ष हे मृत्यूपत्राचे वाद चालत असत आणि आपण हे धरून चालायला पाहिजे की सर्वसंमती मृत्यूपत्रावर शक्यतो कधी वतनदारांच्या बाबतीमध्ये तरी होत नसे, भावाभावांमध्ये फार क्वचित प्रसंगी अशा गोष्टी आढळून येत असत. नाहीतर हे काही ना काहीतरी कुठे नाही कुठेतरी रक्ताचे 2 थेंब थांबल्याखेरीज का होईना, म्हणजे कुठे नाही कुठेतरी रक्ताचे 2 थेंब पडल्याखेरीज का होईना, हे वतनपत्राचा वाद शमत नसे, वाटणीचा वाद शमत नसे, मृत्यूपत्राचा वाद शमत नसे. तर हे झालं स्थानिक पातळीवर. आपण म्हणतो की परगण्याच्या पातळीवर ही वतन मृत्यूपत्र होत असेल, वैयक्तिक मृत्यूपत्र आहे ते ग्राम पातळीवर होत असेल, कुटुंबाच्या पातळीवर होत असेल. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा राजे महाराजांना वतनपत्र करायची वेळ येत असे किंवा मृत्यूपत्र करायची वेळ येत असेल, त्यावेळेला गोष्टी अजून किचकट होत असत. कारण पहिली गोष्ट जी आहे की तुम्ही एकतर महाराज आहात, तुम्ही राजा आहात, तुम्ही छत्रपती आहात, बादशाह आहात, तुम्ही जे काही त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिणार त्याने त्या देशाचं भवितव्य ठरत असतं, त्याने तुमची सत्ता आहे ती सत्ता कोणाच्या हातामध्ये राहणार ते ठरत असतं, सत्ता किती काळ टिकणार हे ठरत असतं. जर आपण चुकीच्या माणसाच्या नावाने मृत्यूपत्र केलं तर माझी 8 पिढ्यांची चालत आलेली सत्ता गमवायला मीच कारणीभूत होतो, कारण मी चुकीचा वारस निवडला माझ्यासाठी, असा त्याचा अर्थ होत असेल. ती मृत्यूपत्र असं जी मोठमोठे राजे महाराजे करत असतात त्याच्यामध्ये एक आपण म्हणू शकतो की एक निकष आहे त्याला, की ज्याच्याकडे देण्यासाठी काहीतरी आहे तोच मृत्यूपत्र करत असे, की तुमचं राज्य, तुमची जहागीर आहे ती फक्त 2 गावामध्ये पसरलेली आहे, नाही तर 40 गावांमध्ये पसरलेली आहे, तर तिच्यासाठी कोण भांडत बसतो तेव्हा. पण एखादं मोठं राज्य निर्माण केलं, जसं आपण म्हणतो की औरंगजेबाचं राज्य आहे, की काश्मीरपासून जिंजीपर्यंत पसरलं होतं एकीकडे राज्य आणि कंधारपासून आसामपर्यंत पसरलेलं होतं. आता एवढ्या मोठ्या राज्याचा वारस कोणाला नेमायचा, कोणामध्ये एवढी क्षमता आहे की तो एवढं मोठं राज्य सांभाळेल औरंगजेबाच्या मागे. औरंगजेबाला डोळ्यासमोर त्याच्या नेहमी अंधार दिसत असते या गोष्टीमध्ये, असा प्रकार होता. त्यानंतर आपण बघतो की काही वेळेला निर्वंश झालेला आढळतो आपल्याला, की किती प्रयत्न केला तरी राजाला मुलंच होत नसे. ही गोष्ट आपल्याला दुर्दैवाने छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये झालेली दिसते, की त्यांना कुठलंही मूलबाळ झालं नाही स्वतःचं, ज्याला आपण वारस म्हणू शकतो. त्यामुळे नाईलाजाने त्यांना काय करावं लागलं, की मृत्यूपत्र करावं लागलं. आणि त्यांची इच्छा पेशव्यांच्या हातामध्ये सर्व सत्ता देण्याची नव्हती पुण्याला,
पण दुसरा कोण कर्तबगार माणूस त्यांच्या कुळामध्ये पण निघेना किंवा कोणी पेशव्यांच्या विरोधामध्ये लढायला किंवा विरोध पत्करून ती जबाबदारी घ्यायला पण पुढे येईना. त्यामुळे नाईलाजाने शेवटी शाहू महाराजांना मृत्यूपत्रामध्ये सर्व सत्ता होती ती कार्यकारी सत्ता पेशव्यांच्या हातामध्ये द्यावी लागली नाईलाजाने राज्याच्या भल्यासाठी आणि नाईलाज झाल्यामुळं. आणि नानासाहेब पेशव्यांनी पण त्यावेळेला भरपूर कारस्थानं केली. नानासाहेब पेशव्याचं बाकीचं कर्तृत्व जरी भरपूर असेल किती चांगलं मराठा राज्यासाठी, तरी त्यांनी शाहू महाराजांबरोबर कारस्थानं केली ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यांनी दबाव आणला, अक्षरशः ब्लॅकमेल केलं शाहू महाराजांना, आणि ते मृत्यूपत्र स्वतःच्या नावाने त्यांनी करून घेतली. पेशवाई स्वतःच्या नावाने वंशपरंपरागत करून घेतली. शाहू महाराजांची इच्छा नव्हती देण्याची, ही खरी इच्छा. मग ही जी मृत्यूपत्र होतात यांना आपण राजकीय मृत्यूपत्र म्हणतो. ही मोठी मृत्यूपत्र आहे. या अशी राजकीय मृत्यूपत्र करायची असतील तर तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे जसं म्हटलं की औरंगजेबाकडे एवढं मोठं साम्राज्य होतं, छत्रपती शाहू महाराजांकडे पण आटकेपासून कटकेपर्यंत पसरलेलं मोठं साम्राज्य होतं मराठा साम्राज्य, त्याचा मालक कोण होणार? त्याच्यासाठी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत असे की माझ्या हातामध्ये सत्ता राहावी म्हणून. आणि वारस तर नाही आहे कोणी, ज्याला आपण अधिकृत वारस म्हणतो तो नाही आहे कोणी जैविक वारस. अशा वेळेला मग मृत्यूपत्र लिहावं लागलं तर गोष्टी अजून क्लेशदायक होत असत. तर ही जी दोन मृत्यूपत्रं आहेत त्यांची आपण जर उदाहरणं पाहिली की औरंगजेबाचं मृत्यूपत्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याला औरंगजेबाच्या आयुष्यातले खेद दिसतात, औरंगजेबाच्या आयुष्यातलं दुःख दिसतं, त्याच्या त्याने केलेल्या चुका दिसतात. तो जो बदललेला औरंगजेब आहे, जो मुलाबाळांना जो संदेश देतो आहे, तो सांगतो आहे की मी केलेल्या चुका करू नका, हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूपत्राच्या पण ज्या दोन याद्या आहेत, त्या दोन याद्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची राज्याबद्दलची कळकळ दिसते आपल्याला की कोणी राज्य सांभाळलं तर हे राज्य टिकलं पाहिजे, हे राज्य हातातून गेलं नाही पाहिजे. अशा रीतीने आपण मृत्यूपत्र आपल्याला राजकीय आढळून येतात. तर ही मृत्यूपत्र आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये औरंगजेबाचं मृत्यूपत्र आणि शाहू महाराजांचं मृत्यूपत्र हे प्रसिद्ध आहे, म्हणून त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. अशी बाकी लोकांची मृत्यूपत्रं आपल्याला आढळून येतात, काही छोट्या मोठ्या इच्छा त्यांच्या असतात, पण ते या दोघांनी इतके साम्राज्याचे मालक नव्हते, त्यामुळे त्यांनी काही मृत्यूपत्र केलं त्याने काही कोणाला फरक पडला नाही जास्त. ही दोनच माणसं अशी होती की प्रचंड मोठे साम्राज्याची भारतभर पसरलेले मालक होते, त्यामुळे त्या दोन मृत्यूपत्रांचा आपण इथे राजकीय मृत्यूपत्र म्हणून उल्लेख केलेला आहे. तर ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती मृत्यूपत्राची मध्ययुगीन कालखंडामध्ये होती. आता आपण इथेच थांबूयात, कारण आपल्याला जास्त खोलामध्ये जायचं नाही आहे. कुठल्याही मृत्यूपत्राचा नमुना घेऊन त्याची चिकित्सा करून ते खरं खोटं कसं ओळखायचं बाकीच्या गोष्टी करणं या व्हिडिओचा विषय नाही आहे. आपला विषय फक्त आहे की कागदपत्रांची तोंडओळख करून देणं. त्यामुळे मृत्यूपत्र या विषयाची आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये तोंडओळख करून घेतलेली आहे, त्याचे प्रकार पाहिलेले आहेत आपण. जर आपल्याला हे विश्लेषण आवडलेलं असेल, जर आपण प्रथमच काही नवीन माहिती ऐकली असेल, जर आपल्याला या गोष्टीचा आपण म्हणतो की खरोखर आपण यामध्ये मांडलेल्या व्हिडिओमध्ये मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत असाल तर कृपया आपण व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ शेअर करावा. कारण कागदपत्रं असतात ही कागदपत्रच, एक प्रकारे आपण म्हणतो की कागदपत्रच इतिहास सांगत असतात. कथा कादंबऱ्या कधी माणसाला इतिहास सांगत नाही, त्याच्यामुळे आपण कागदपत्रांना महत्त्व दिलं पाहिजे. ही मालिकाच आपण बनवली कागदपत्रांची तोंडओळख आपल्या सर्व मित्रांना, नवीन तरुण संशोधकांना व्हावी म्हणून. जर शक्य असेल, आपल्याला विषय आवडला असेल, तर परत एकदा विनंती आहे की जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करावा. जर किमंतू लाईव्ह चॅनेलला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण चॅनेलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं, म्हणजे या भागात आपल्या या मालिकेमध्येच आपल्याला 105 कागदपत्रांची माहिती मिळू शकेल. याच्यानंतर पण आपल्या बऱ्याच माहितीपूर्ण मालिका येणार आहेत, त्या माहितीपूर्ण मालिकांचे पण आपल्याला नोटिफिकेशन मिळू शकतील. त्याचबरोबर अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्या या व्हिडिओ मालिकेला, तब्बल 105 भागांच्या व्हिडिओ मालिकेला प्रायोजित करणारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री राजेंद्रराजे साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर जर आपल्याकडे एखादं मृत्यूपत्र असेल, मी काय म्हणतो आहे की शिवकालीन मृत्यूपत्र किंवा 17व्या 18व्या शतकातलं मृत्यूपत्र, एखादं जुनं मृत्यूपत्र असेल, तर ते मृत्यूपत्र पण फार मौल्यवान आहे मित्रांनो. ते मृत्यूपत्र तुमच्याकडे 300-400 वर्षापूर्वीचं कुठल्या तुमच्या पूर्वजांचं असेल तर ते घरामध्ये दडवून ठेवू नका, ते वाळवीने खाऊन जाईल अशी वेळ त्याच्यावर आणू नका. जर असेल तर आपण ते सर्वांसमोर खुलं केलं पाहिजे अभ्यासासाठी. जर त्याचे अधिकृतता आपल्याला तपासायची असेल तर आपण कोणत्याही अधिकृत व्यक्तीकडे जाऊ शकता, तज्ज्ञांकडे जाऊ शकता, किंवा या व्हिडिओच्या खाली पण आपल्याला एक लिंक भेटेल. त्या लिंकवर जरी आपण क्लिक करून माहिती भरली आणि मृत्यूपत्राबद्दल आपल्याला काही शंका असतील त्या विचारल्या तर अधिकृत अभिप्राय जो आपण म्हणतो तज्ज्ञांचा तो आपल्याला देण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढचा जो भाग आहे आपला, त्या पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत एका नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. नवीन व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण पाहत राहा किमंतू लाईव्ह. असेच विश्लेषण आपण जे म्हणतो की इतिहासाचं तर्कशुद्ध आणि चिकित्सक विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी
पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.